पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसानिमित्त साम टीव्हीच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ तुम्हाला साम टीव्हीच्या वतीने। धन्यवाद। खरं तर काल तुम्ही एक ठिकाणी मुलाखत देताना सांगितलं की राजकीय संस्कृती खरं तर बिघडत चालली, काय तुम्हाला जाणवलं आणि काय ती परिस्थिती खरं तर सध्या सुरू आहे? असं आहे की राजकीय जीवनामध्ये जसं सामाजिक शैक्षणिक काम आपण करतो तसं मूळ काय म्हणायचं त्याला की पायाभूत समाजाच्या तळाच्या शेवटपर्यंत जाणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे खरं काम आहे। तर आपण हल्ली काय करतो की आता कार्यकर्त्यातलं कार्य मेलं आणि फक्त पुढारीत राहिला हे बरोबर नाही वाटत। आम्ही कसं आहे की 40-45 वर्ष सतत काम करत आलो आणि समाज नोंद घेत असतो, त्यामुळे आपली बांधिलकी ही समाजाशी आहे। मतांच्या राजकारणाकरता काहीही करत राहिलो तर ते चुकीचं आहे। आपल्याला वाटतं की मी फार मोठं फ्लेक्स लावला, पेपरला जाहिरात दिली, जेवणं दिली, ह्या काही वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आहे का? मी आता 1,00,000 रुपये वेगवेगळ्या संस्थांना मदत केली, त्याचं मी बॅनर लावू शकलो असतो, जेवण केक कापू शकतो, पण असं करू नये, कारण आपल्याकडे लोक बघत असतात, आपला आदर्श ठेवत असतात। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहावं, पक्ष त्याची नोंद घेईल आणि सगळ्यांनाच काही लोकप्रतिनिधित्व मिळतं असंही नाही। जागा मर्यादित आहेत, रिझर्वेशन्स आहेत। खरा आनंद काम करण्यात असतो, निर्मळ आनंद। एखाद्याचं काम केलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं की मग आम्हाला आनंद वाटतो की अरे ह्याचं काम आपण केलं, याची पेन्शन सुरू झाली, ह्याला हॉस्पिटलचं ॲडमिशन दिली, हा बरा झाला, ह्याच्या मुलाला वह्या पुस्तकं दिली। त्यामुळे आजकाल या नव्या संस्कृतीमध्ये काम सोडूनच बाकी सगळं करतात ते काय आमच्यासारख्या आता तुम्ही जुन्या पिढीतल्या म्हणा किंवा हे मनाला पटत नाही। मग तो कुठल्याही पक्षाचा असो, भाजपचाही असो। आता मी 50 वर्ष आहे, एक चौक किंवा एक त्रिकोण दाखवा जिथे मी माझ्या आईबापांचं नाव दिलं आहे, ही कुठली प्रथा? आपल्या काय बापाची प्रॉपर्टी आहे का सातभरावर आपलं नाव आहे? लोकांनी कामं करण्याकरता निवडून दिले, आदर्श जात नाही लोकांच्या पुढे, हे माझं दुःख आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की निर्मळपणे काम करावं आणि निर्मळ माणूसच निर्भय होऊ शकतो, लक्षात ठेवा। खरं तर तुम्ही एक खंत पण व्यक्त केली की महानगरपालिकेत एवढ्या दिवसांनी सत्ता आली मात्र कामं झालेली नाहीत, असं तुम्ही एक खंत व्यक्त केली, त्यामध्ये काय आहे नेमकं वाटतं तुम्हाला? असं आहे की कामं काही सुरू झाली, दुर्दैवाने कोरोना आला, पण मी दर महिन्याला कमिशनरांबरोबर बैठक घेतो, त्याचा एक अधिकाऱ्यांवर वचक बसतो। पाण्याच्या टाक्यात 32 झाल्या होत्या, आता 82 झालेत, का कमी झाल्या, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, जागा ताब्यात मिळाली का नाही, त्या अधिकाऱ्याला वाटतं की अरे आपल्याला विचारणारा कोणी आहे? आजकाल काय होतं की काय म्हणायचं त्याला, उद्घाटनाला जायचं कुदळ मारायला आणि नंतर हार घालून फोटो काढून लगेच व्हॉट्सअपवर फेसबुकवर पाठवून द्यायचे। हे करा ज्यांना करत आहे त्यांनी, पण हे खरं काम नाही। खरं काम दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघणं आपल्या प्रयत्नातनं, हे खरं काम आहे। दुसरी गोष्ट की तुम्ही पवारसाहेबांचा बी उल्लेख केला की एवढ्या वर्षी ते काम करतायत, वैरभाव नसलं पाहिजे राजकारणामध्ये, हे पण आत्ता जास्त वाढताना दिसत आहे बरोबर? हे खरं आहे की आम्ही आमचं भांडण वैचारिक असलं पाहिजे, व्यक्तिगत असतं कामाने। उद्या तुझा एखादा विषय मला नाही पटला तर लोकशाहीत मी तो ठामपणे सांगितला पाहिजे की मला असं वाटतं ह्याचं चुकीचं आहे, ते आपण करत नाही, ह्याने असंच केलं, त्याने तसंच केलं। व्यावसायिक स्वरूप आलं आहे राजकारणाला एका अर्थाने। आणि आता मी 35 वर्ष टेलकोत नोकरी केली, मला काय मी नगरसेवक झाल्यावर सोडू शकलो असतो, आमदार झाल्यावर सोडू शकलो असतो, मी रिटायर्ड होईपर्यंत नोकरी केली। आय एम नॉट अ बिझनेसमन, पॉलिटिक्स हा माझा बिझनेस नाही आहे, हे माझं व्रत आहे। तुम्ही असाल किंवा पवारसाहेब असाल अजूनही कामाचा उत्साह आहे तुमची वय पाहता, तर अजून आत्ता सध्या नवीन राजकारणामध्ये असं काही दिसत नाही आहे, काय ग? नाही, काय आहे की उद्दिष्ट ठेवून काम करतात, आम्ही उद्दिष्ट ठेवून काम करत नाही। मला माहिती आहे की हा माणूस माझ्याकडे आला आहे, हा ना माझ्या वॉर्डात राहतो, ना कसबा मतदारसंघात राहतो, ना पुण्यात राहतो, अडचणीत आहे,
त्याच्याकडनं मी काय अपेक्षा करायची, काही गरज नाही. तुम्हाला मत देणार नाही, नाहीच देणार. सगळं मतांच्या राजकारणाकरता जर आपण करत बसलो तर जे आत्ता उद्भवलं आहे तेच भविष्यकाळात जास्त प्रमाण घेईल. या ते एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने द्यायचं, तसं एक काम घ्यायचं आणि दुसऱ्याचं करून द्यायचं, ह्याच्यात जो आनंद आहे तो आनंद कुठल्या पद्धतीने. म्हणजे गडकरी साहेब किंवा आमचे नेते अनेक वेळा सांगतात की ज्या दिवशी मी मंत्री झालो त्याच दिवशी मी खूणगाड बांधली की एक दिवस माझ्या नावापुढे माजी मंत्री लागणार आहे, माजी आमदार लागणार आहे, माजी खासदार लागणार आहे, माजी नगरसेवक. माणसं त्या मनस्थितीतच यायला तयार नाही, असं कसं चालेल? तर हे चुकीचं आहे. म्हणजे सध्या चाललेलं राजकारण खरं तर तुम्ही हा मी सर्वच पक्षांच्या ह्याच्यावर नाराज आहे, कारण माझ्या मनाला ते पटत नाही आणि जे माझ्या मनाला आणि माझ्या आत्म्याला पटत नाही ते मी गप्प बसून सहन नाही करू शकत. तुम्ही पवार साहेबांचं एक उदाहरण दिलं, काय नेमकं पवार करतात की पवार साहेबांना तुम्ही सांगितलं एवढं वर्ष काम करण्याची? असं आहे की सातत्याने काम हा गुण आहे ना, तो गुण आहे तो गुणच आहे. इथं महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी येतात, एक बायोडाटा तयार करतात, चार फ्लेक्स लावतात, चार मंडळांना जेवण देतात, तिकीट नाही मिळालं की दुसऱ्या दिवशी दुकान बंद. राजकीय जीवनात चढ उतार ठिकार असतात, सहन करण्याची हिंमत पाहिजे, ताकद पाहिजे. तुम्ही पवारांना भेटलेत अनेकदा, अनेकदा त्यांच्याकडे काम करण्याची त्यांची पद्धत कशा प्रकारे आहे त्या ते तुम्ही म्हणताय? नाही, असं आहे की त्यांच्या पक्षाचे आणि माझ्या पक्षाचे वैचारिक मतभेद नक्की आहेत. मी अनेक निवडणुकात त्यांच्यावर टीका केली पण मी व्यक्तिगत टीका नाही केली आणि करणार पण नाही, त्यांच्यावरच नाही कोणावरच नाही करणार. त्यांनी माझं समाधान होईल, चार टाळ्या मिळतील, पण खरं नाही ते. आत्ता ते होताना दिसते, आत्ता सगळीकडे ते होताना दिसते. पातळी राजकारणाची एवढी खालवली आहे की भविष्यकाळामध्ये कोण राजकारणातून काय करेल आणि सगळे समाजाचं नेतृत्व त्याच्याकडे असतं, निर्णय प्रक्रियेत तो असतो, त्याला अनेक चांगले निर्णय घ्यायचे असतात, ते जर त्याच्या डोक्यात नसेल कसा समाज चालणार पुढे? नक्कीच आज बापटसाहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसादिवशी खरं तर त्यांना साम टी व्हीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. परत एकदा कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टी व्ही न्यूज, पुणे.